रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक एन डी पाटील यांचं 17 जानेवारीला निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता कामोठे येथील रयतच्या लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये शोकसभेचं आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं. या शोकसभेत भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी एन डी पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. या शोकसभेला उद्योजक जे एम म्हात्रे, नवी मुंबई महापालिकेचे नगरसेवक दशरथ भगत, विश्वनाथ कोळी, कामगार नेते सुरेश पाटील, महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, आरपी ठाकूर, सहाय्यक इन्स्पेक्टर शहाजी फडतरे, मॅनेजिंग काउन्सिलच्या माजी सदस्य संजीवनी म्हात्रे, आजीवन सदस्य प्रमोद कोळी, परस्पे स्कूल कमिटी सदस्य रवी चोरघे, बी डी कारंडे यांच्यासह सर्व पक्षीय नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.